సోషల్ మీడియాపై సంప్రదించి ఒక కాలేజ్ యువతికి ఇబ్బంది పెట్టి ప్రతిసాదం అందించనందువల్ల మీ ఇంట్లో వాళ్లకు చంపివేస్తాను అని బెదిరించిన ప్రకరణలో ఒక మజ్నుపై కేసు నమోదు చేయడం జరిగింది. यात पीड़ित कॉलेजीन युवतीने फौजदार चौड़ी पोलिसात फिर्याद दिली. यावरून गणेश नागनाथ जगताप वय 24 राहणार राळेरास याच्यावर गुन्हा दाखल झाला असून त्यास पोलिसांनी ताब्यात घेतलंय. 14 डिसेंबरपासून ते 16 डिसेंबर या कालावधीत युवती कॉलेजला असताना तिच्या मोबाईलवर संवाद साधून परत अश्लील मेसेज केले. त्यानंतर तिने नंबर ब्लॉक केला असता दुसऱ्या क्रमांकावरून मेसेज पाठवून मानसिक त्रास देत होता. गणेश जगताप यास युवतीचा मोबाईल नंबर कुठून मिळाला याबाबत युवतीने विचारलं असता त्याने उत्तर देण्यास टाळलं. पुढे जाऊन त्याने युवतीस खूपच त्रास देण्यास सुरुवात केली. वेळोवेळी युवतीशी संपर्क साधण्याचा गणेश प्रयत्न करीत होता. 16 डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास युवती कॉलेजमध्ये असताना तिच्या मोबाईलवर फोन आला. यावर युवतीने तुला मी ओळखत नाही, तुझा माझा संबंध नसल्याचं सांगत फोन न करण्याची ताकीद दिली. यावर आरोपीने तू काही पण कर, मी तुला फोन करणार आणि तू फोन न उचलल्यास मी तुला आणि तुझ्या कुटुंबाला जिवंत सोडणार नसल्याची धमकी देऊन अश्लील शिवीगाळही केली. यावर घाबरलेल्या युवतीने आईस बोलावून घेऊन चर्चा करून पोलिसात जाऊन फिर्याद दाखल केली. फौजदार चौडी पोलिसांनी युवतीस त्रास देणाऱ्या रोडछाप मजनूस ताब्यात घेतला. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक देशमाने हे करीत आहेत.